निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन. नमस्कार. आज आपण सांगली जिल्ह्यातल्या कोल्हापूर या गावात आलो. तमाशा कलेत ज्यांनी आपला अमित ठसा उमटवला, ज्या जोडीनं महाराष्ट्राला पोट धरून हसायला लावलं, ज्यांचं स्टेजवर आगमन होताच शिट्ट्या आणि टाळ्यांचा पाऊस पडायचा, त्या काळुबाळूंच्या शेतावर आलो आहे आपण. आणि त्यांची जी पुढची पिढी आहे त्या पिढीशी आपण आज गप्पा मारायला आलो आहे. काळुबाळूंच्या आठवणींना उजाळा द्यायला इथं आलो आहे. आज आपण त्यांच्याशी संवाद करूया, गप्पा मारूया आणि काळुबाळूंच्या आठवणींना उजाळा देऊया. नमस्कार. नमस्कार. परिचय करून घ्या आपण. मी कुंदन अंकुश खाडे, अंकुश म्हणजे बाळू यांचा चिरंजीव. मी सुनील लहू खाडे, काळू यांचा चिरंजीव. तुम्ही? मी काळू बाळू यांचा पुतण्या, भीमराव खाड्यांचा मुलगा. मी संपत खाडे, काळूबाळूंचे वडील बंधू श्यामराव खाडे यांचे चिरंजीव. मी संभाजी खाडे, श्यामराव खाडेचे चिरंजीव. आपण ही कला तुमच्या घरात कधीपासून आली, म्हणजे कधीपासून तुमच्या घरात ही कला आहे? आमचे पंजोबापासून ही कला आमच्या घराण्यात चालत आली. शिवा संभांचे वडील सातूजी खाडे त्यांनी सुरुवात केली ह्या कलेची. सातूजी खाडे यांची मुलं शिवा संभा, त्या शिवा सातूजी खाड्यांचा एक जोडीदार होता हिरोजी म्हणून, सातू हिरु कौलापूरकर या नावाने त्यांनी तमाशा फड चालवला. त्याच्यानंतर सातूजीनं दोन मुलं शिवा आणि सांभा, मग त्यांच्या काळात त्यांच्या शिवा सांभा कौलापूरकर या नावानं त्यांचा फड चालू होता. आणि सातू हिरू नंतर शिवा सांभा. शिवा सांभा आणि शिवा सांभानंतर काळूवाळू. खासबागला, कोल्हापूरच्या खासबाग मैदानावर जो तमाशा केला तो शिवासांबानी केला आमच्या आजोबांनी. बरोबर. काय त्यांच्याबद्दल काय सांगा? शिवासांबापैकी संभा म्हणजे काळूबाळूंचे वडील, तर हे बरोबर अगदी हुबेहूब शाहू महाराजासारखे दिसायचे. त्यांचा कलर तसा होता, त्यांचा शरीर तसं होतं. आणि जसं पैलवानकी करायचे शाहू महाराज, त्या पद्धतीनं ह्यांनी सुद्धा थोडी मेहनत केलेली होती. म्हणजे पैलवानकीचं अंग होतं त्यांना तसं. आणि ते राजाचा ड्रेस घातल्यानंतर फेटा वगैरे शाहू महाराजासारखाच बांधायचे ते, तर ते बरोबर शाहू महाराजसारखे दिसायचे. मग शिवासांबांचा तमाशा तिथं कोल्हापूरच्या आसपास होता आणि कार्यक्रम त्यांचे चालू होते. तर ते राजाचा ड्रेस घालून ज्या वेळेला स्टेजवर एंट्री करायचे तर पब्लिक त्यांच्याकडे बघत उभं राहायचं, उठून उभं राहायचं, म्हणजे महाराज समजून. आणि मग ही बातमी शाहू महाराजांच्या कानावर गेली. मग दुसऱ्या दिवशी शाहू महाराज त्यांचा लवाजमा सगळे तापा त्यांचा तिथं चला म्हणले, कोण माणूस आहे असा माझ्यासारखा दिसणारा. मग तिथं गेले तर तिथं कार्यक्रम चालू होता. आणि कार्यक्रम चालू असताना त्यांचं वगनाट्य चालू होतं. आणि त्या वगनाट्यामध्ये हे संभा विक्रमराजाची भूमिका करत, मग तो रोल त्यांचा चालू होता. मग महाराज आले, म्हणतात महाराजांना बघितल्यानंतर हे सगळे घोडेसार वगैरे त्यांचे बरोबर होते. ते सगळ्या प्रेक्षकातल्या लोकांनी, काही तमाशगिरी मंडळी, मग शिवासांबापैकी शिवा ह्यांनी उठून महाराजांना मुजरा केला, सगळ्यांनी केला. मग हे काय त्यांचं डायलॉग तसं चालू होते त्यांची. मग ते सगळं झाल्यानंतर पुन्हा लोक त्यांच्याकडे बघायला लागले, अरे ह्या माणसानं म्हणले अजून महाराजांना मुजरा केला नाही. तर मग पुन्हा त्यांचा रोल संपल्यानंतर ते ज्यावेळेला स्टेजवरून खाली आले तर त्यांनी स्वतः सांगितलं की लोकांना असं वाटत असेल की सगळ्यांनी मुजरा केला महाराजांना, महाराज आल्यानंतर उठून उभा राहिले, तर हा काय उठला नाही, यांनी मुजरा केला नाही. तर त्यांनी सांगितलं, म्हणले मी सुद्धा त्यावेळेला स्टेजवर का असताना पण मी राजाच्याच भूमिका होतो, तुम्ही विक्रमराजाची भूमिका होती म्हणले ते. मग विक्रमराजाने शाहू महाराजांना मुजरा करणे म्हणजे त्या राजाचा अपमान नाही का म्हणले. आता मी तुम्हाला 3 वेळा मुजरा करतो म्हणून मुजरा केला त्यांना. त्यांनी शाहू महाराजांच्याबद्दल सांगितलं, म्हणजे खाली आले, परत नमस्कार केला, त्यानंतर शाहू महाराजांची काय प्रतिक्रिया होती? शाहू महाराज खुश झाले त्यावेळेला.
आणि शाहू महाराजांनी त्यांना त्यावेळेला म्हणजे बरेच आपले ड्रेसिंग वगैरे राजाचं हे ते सोन्याचे मेडल त्यांना हे केलं होतं. फोटो आहेत. त्यांनी किती वर्ष तमाशा केला परत त्या शिवासंबानी परत? शिवासंबांच्या काळात तरी त्यांनी 30-40 वर्ष केला तमाशा. त्या काळात नेमकं तमाशा स्वरूप कसं होत? तमाशाचं स्वरूप म्हणजे आता जसं आम्ही तिकीटवर शो करतो तसं त्या काळात होत नव्हते. त्या काळात आता तुम्ही पूर्वीचे पिंजरा पिक्चर वगैरे पाहिलात तर त्यांनी तमाशा जसा दाखवला तसं बैलगाडीतनं लोक जायचे. हे महत्त्वाची माणसं जेवढे असतील म्हणजे स्त्री पात्र करणारे काय स्त्रिया असतील ते बैलगाडीत बसायचे आणि बाकीचे कलावंत पाठीमागे चालायचे बैलगाडीच्या. अशा पद्धतीनं ते बोलवायला आल्यानंतर यात्रा कमिटी वगैरे त्यावेळेची गावाले कोण असतील ते ते येऊन ठरवायचे सुपारी द्यायचे आणि मग हा तमाशाचा फड तिथं अशा पद्धतीनं जायचा बैलगाडीतून. काळूबाळूंची किती पिढी तुमच्या घरातली तमाशा? आता सातूची खाडे पहिली पिढी, सातूची खाडे कवलापूरकर ही पहिली पिढी, त्याच्यानंतर शिवासांबा कवलापूरकर ही दुसरी पिढी, काळूबाळू कवलापूरकर ही तिसरी पिढी आणि त्याच्यानंतर आता आम्ही मुलं करतो चालवतो पार्टी आमची चौथी पिढी आणि आता जे आमची मुलं आहेत एक दोन आमच्याबरोबर ती आमची पाचवी पिढी. गेले पाच पिढ्या तुमचं कुटुंब तमाशा कलेची सेवा करते. हो, आणि फार मोठा एक कलेचा ठेवा तुम्ही जोपासला आहे. काळूबाळूंच्या बद्दल जो महाराष्ट्रभर एक दबदबा आहे त्यांच्या कामाचा, त्यांच्या गुणवत्तेचा, त्यांच्या कलेचा, तुम्ही काय सांगाल त्यांनी त्यांच्या वगाबद्दल, त्यांच्या कामाबद्दल? महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते जुळे होते. बरं, दिसायला एकसारखे होते. आता जसं जर आपण एखाद्या पिक्चरमध्ये डबल रोल पाहतो त्या पद्धतीचे अगदी ते सेम कपडे सेम दिसायला एकदम आवाज त्यांचा एकसारखा होता आणि त्यांच्या काळात त्यांचं गाजलेलं वगनाट्य जेहरी प्याला त्या वगनाट्यमध्ये ते हवालदाराची भूमिका करायची. ती कॉमेडी त्यांची इतकं गाजलं ते यांची नावं वरून लहू अंकुश त्या वगातलीच ती नाव काळून बाळू. काळू आणि बाळू तर ते असं म्हणजे तोच वगनाट्य ज्या गावात यांचा फड जाईल यात्रा कमिटी घेऊन जाईल तर ते लोक त्यांना आग्रह करणार की तुमचा तोच वग लावा म्हणून काळूबाळू. तर ते लोक विसरले शेवटी लहू अंकुश हे नाव त्यांचं विसरले आणि काळूबाळू ह्या नावानंच त्यांना ओळखायला लागले. त्यांचा पहिला वग कराड तालुक्यातल्या अटके गावात चालतात. तिथं केला तो वग महाराष्ट्रानं डोक्यावर घेतला आणि परत त्यानंतर हा जहरी प्याला पहिला वग भाऊ फकडणी लिहिला. तसे लेखक यांचे बाबूराव पुणेकर त्या ह्या वगनाट्याचे जेहरी प्याला ते सुद्धा स्वतः वग करत होते हा वग आणि ते लेखक त्यांचे त्या वगनाट्याचे बाबूराव पुणेकर त्या व्यक्तीनं जवळजवळ 350-350 वगनाट्य लिहिलेली होती आणि प्रत्येक तमाशा पार्टी त्या काळातले त्यांचे वग सादर करायचे कथानक. त्यांनी स्वतः सुद्धा बाबूराव पुणेकरांनी हे वगनाट्य बसवलं होतं पण ज्या वेळेला त्यांनी हे काळूबाळूचं सादरीकरण पाहिलं जेहरी प्याल्याचं ते म्हणले शाब्बास म्हणले तुम्ही छान वग करतात तर आजपासून हा वग मी करणार नाही म्हणले तुम्हीच करायचा तो तुम्हीच करू जा. तुम्ही आता एक काळूचे आणि एक बाळूचे मुलं आहात तुम्ही आज नेमकं ते वग सादर करता का किंवा तो काळूबाळूंचा वग आज सादर करता का? तो वग आम्ही करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या जुळेपणावर तो कथानक जास्त चाललं. बरं, तसं आमच्या जुळेपणाचं कोण नसल्यामुळं आम्ही केला. जुळेपणा नसताना सुद्धा आम्ही काही वर्ष केला तो वगैरे. तुम्ही आज त्यांच्याबद्दल नक्की काय सांगाल? तुम्ही जे त्यांना अनुभवलं बघितलं काय सांगाल तुम्ही? ते कलाकार म्हणजे असे होते की त्यांना कलेचा म्हणजे असा गर्व नव्हता, अभिमान नव्हता. आम्ही एवढे नावानं मोठा होतो त्याचा त्यांना कधी गर्व नव्हता. ते सामान्य लोकातच मिसळायचे कलावंतामध्ये बिघाऱ्यामध्ये. अशा तऱ्हेने त्यांचं आयुष्य पूर्ण त्यांनी तसंच काढलं. नाही तर काय काय कसं करतात आम्ही फार नावाची माणसं ती त्यांचं राहणीमान वेगळं सेवेला माणसं असा त्यांनी कधी आयुष्यात थाट केला नाही. दिल्लीत तमाशा महोत्सव दिल्लीत पण तमाशा सादर केला हो इथं पण त्यांनी छाप पाडली त्याबद्दल काय माहिती सांगू शकते? कसं असायचं दिल्लीला गेले ती म्हणजे ओरिजिनल जो बाज होता तो त्यांच्यात जास्त होता. तमाशा म्हणलं की कोण काळूबाळू
शासनाने सुद्धा कुठले कार्यक्रम असले तर आवर्जून काळूबाजूच नव्हे असेल, ती मागणी काळूबाजूच्या तमाशालाच असायची. कारण हे दोघं पूर्वी जसा तमाशा होता तशा पद्धतीनं तमाशा फार मरेपर्यंत करू शकत होते, पण ती जसा काळ बदलला, पिढी बदलली, तमाशा बदलला, तसं त्यांना ती करणं बंद पडलं. तमाशा म्हटल्यानंतर गण आला, पुन्हा गवळण आली, गणगवळण झाल्यानंतर बतावणी आली, लावणी आली, सवाल जबाब आले, आणि त्याच्यानंतर मग वगणा ठेवायचं. आणि त्यांच्या काळात हलगी, ढोलकी, टाळतुंतुणी आणि हार्मोनियम ते सुद्धा नंतर आलं. हार्मोनियम काळवणी वापरलं ते, पण शिवासंभाच्या काळात त्यांच्या वडिलांच्या फक्त तुंतुण्याच्या सुरावर गण गायचा. तुंतुनं हे करायचं, ते खुट्टी पिळायची अशी, कुठल्या ह्याच्यात आपला आवाज कुठं चालतो त्याच्यावरती तुंतुण्याच्या सुरावर मग त्या पुढं म्हणणारा गण म्हणायचा, आणि त्याच्या डबल वेळा सुरत्याने उचलायचा मागं, असं चालत होतं. मग हा जे बाज आहे, हार्मोनियम, ढोलकी, टाळ, तुंतुण, हलगी, एवढीच वाद्य घेऊन पूर्वीचे तमाशेगीर करत होते. तर तोच तमाशा आता जिथं महोत्सव असेल, शासनाचे कार्यक्रम असतील, ओरिजिनल तमाशा जिथं दाखवायचा असेल तिथं आवर्जून काळूबाळूचा पार्टी बोलवायची. का तर हे पूर्ण त्यांच्याकडं होतं. आता फडमा आत्ताच्या काळातले आम्ही फडमालक झालो, नाहीतर आता दुसरे फडमालक असतील तर आम्ही काय करतो, आता मालक म्हणून आम्ही पाठीमागे थांबतो, ढोलकीवाला दुसरा आणतो आम्ही. तर आमच्या त्या काळूबाळूंच्या काळात, आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की माझे वडील ढोलकी वाजवायचे, पुन्हा खलनायकाचा रोल करायचे. वगनाट्य जर चालू असलं तर समजा नायकीन दरबारमध्ये बोलवली तर खलनायक तिथं बाजूला असणार तिथं. म्हणजे आता आपण जसे खुर्चीवर बसून बोलतो आहे तसा ते दरबार त्यांचा भरलेला असणार, राजा, राणी, सेनापती, प्रधानजी, पुन्हा मग शेवेला तिथं काळूबाळू असणार, पारेकरी. तर तशा ह्याच्यात समजा आता नायकिनीची करमणूक चालू झाली तर ते नायकीन नाचायला लागल्यानंतर ह्याचे वडील शामराव ते हार्मोनियम वाजवायचे राजा असताना, आणि माझे वडील खलनायक असताना ढोलकी वाजवायचे. आणि ते नायकिनीचं गीत संपलं की पुन्हा ते बाजूला ठेवायचं आणि पुन्हा पुढचा ॲटम चालू व्हायचा त्यांचा. म्हणजे असा ओरिजिनल तमाशा त्यांचा जो होता तो दिल्लीला तेच साजर केले. ते मध्य प्रदेशात पण झाला, मध्य प्रदेशला भोपाळला झाला, जिथं जाईल तिथं मग आवाजून हेच वगनाट्य व्हायचं त्यांचं. हैदराबादला झाला. आज तुम्ही तुमचा आज तमाशात रोल काय असतो, तुम्ही काय भूमिका करता आज? मी हा मी काय वगनाट्यातच वगनाट्यात काम. तुम्ही? मी नाही स्टेजला, स्टेजला जात नाही, मॅनेजमेंट. तुम्ही काय करता? मी सुरुवातीपासून असतो गणगवळण, आताच्या पद्धतीनं हिंदी मराठी गाणी, परत वगनाट्यात रोल करायचा. तुम्ही? आम्ही फक्त वगनाट्यातच काम करतो. कुठलं म्हणजे कोणतंही? कोणतंही काम, खलनायक द्या, हिरो द्या. तुम्ही? माझ्याकडे संगीताची बाजू सगळी, संगीताची बाजू गाण्यापासून शेवटपासून. हार्मोनियम वाजवत होतो, ऑर्गन वाजवतो. बरं, गणगवळण एखादी सादर करू शकताय का? आता गण कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकणकडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा. या नाचत छुम छुम छनना हो गजवदना रंगना, या नाचत छुम छुम छनना हो गजवदना रंगना, गजवदना रंगना, गजवदना रंगना. भाऊ फकड कवीची रचना हो दूर गेली गगना, दूर गेली गगना,
दूर गेली गगना, म्हणे भाऊ पकड धर ध्याना हो नवकवीच्या संगमा। हा सुरुवातीचा गण असायचा त्यांचा, असे बरेच गण आहेत त्यांचे। काळूबाळू महाराष्ट्रभर विनोदासाठी फेमस होते, हो त्यांची कॉमेडी प्रचंड प्रसिद्ध होती होती। त्यातला एखादा काय किस्सा मी कोण सांगू शकतो का, एखादा प्रसंग सांगू शकतो का? वगनाट्यातला, हा म्हणजे वगनाट्यातला तुम्ही त्यांना बघितलं असेल ना, वगात वगात काम करायचे, त्यांचं जेहरी प्याला गाजलेलं वगनाट्य होतं। तर काळूबाळू ह्या वगनाट्यामध्ये एक असा एक प्रसंग असतो की राजाला सेनापती राणीचं त्यांचं प्रेम असतं, मग त्या राजाला मारायचं आपण आणि ते राज्य आपल्या ताब्यात घ्यायचं असं सेनापतीचं विचार असतात। मग सेनापती राणीला सांगतो की हे विष तुम्ही जर असं केलं, मी सांगतो तसं करायचं, तरच आपलं प्रेम टिकेल। तर काय करू, तर महाराजांना आता महाराज आजारी आहेत आणि त्यांना औषध चालू आहे, तर त्या औषधामध्ये ही विष मिक्स करा आणि त्यांना प्यायला द्या। मग ती विष त्यांना दिल्यानंतर महाराज मरतात। मग महाराज मेल्यानंतर तर हे कशानं वारले, तर ते औषध त्या दिवशी महाराजांचे लहान भाऊ असतात धनुष्य म्हणून, त्यांच्या हस्ते राणी सांगते की भाऊजी तुम्ही आज औषध द्या म्हणून। ते म्हणतात तुम्हीच काहीतरी महाराजांना हे केलं, तुम्ही ह्या राजगादी आपल्या ताब्यात यावी म्हणून तुम्ही महाराजांना मारलं। मग त्या औषधाची प्रचिती देण्यासाठी काळूबाळून औषध प्यायला लावतात सेनापती, त्यांना दाखवायचं आहे म्हणले की आता औषधात विष आहे का नाही म्हणून। मग त्यावेळेला हे दोघं म्हणतात अरे आपण हे राणी सरकारने ह्यात विष कालवलेलं आपण पाहिलं, म्हणजे नक्की ह्यात विष आहे, मग आता ह्यात विष आहे तर आपण सांगायचं कसं, तर मग आपण खोटं खोटं हे करूया म्हणतात, मी पेल्यासारखा करतो मेल्यासारखा पुरतो तुम्हाला पाठीमागं धर। मग तो जो त्यांचा सीन होता काळू म्हणजे लहू, ते औषध पिल्यासारखं करणार आणि तो ग्लास असा बाजूला टाकणार आणि असे पाडणार, तोपर्यंत त्यांना बाळू असे पाठीमागून धरणार। मग ते धरणार, मग ते सेनापती तिथे येऊन विचारतात अरे ह्याला असा का करतो, हा उभा करायना अहो, तर त्यांना औषध घेतल्यापासून हा असा करतो। मग ते सेनापती त्यांचं मनगट नाडी बघतात, अरे नाही म्हणले हा संपला म्हणले, मग तो बाळू रडायला सुरुवात करतो मला सोडून कसा काय गेला असं रे म्हणून। मग ते रडतात, मग पुन्हा मग ते सेनापती असे बाजूला असतात, ते म्हणतात अरे झालेल्या गोष्टीला आता काय करायचं, रडू नकोस, मग असं म्हणून ते बाजूला तोंड करून असे बाजूला होतात। तोपर्यंत ते जे औषध घेऊन वारलेलं असतो काळू, तो उठून उभा राहतो, तो पाठीमागं जातो आणि बाळू पुढे येऊन पुन्हा तो मेल्यासारखा पडतो। मग पुन्हा सेनापती येतात आणि पुन्हा ते बघतात, तर त्यांना ते दोघं एकसारखं दिसतात, पुन्हा ते म्हणतात अरे झालेल्या गोष्टीला काय करायचं, असं करू नकोस, असं म्हणून पुन्हा बाजूला जातात। तोपर्यंत पुन्हा ते उठतात आणि पुन्हा ते पाठीमागं पडतात, तर त्यावेळेला पब्लिक अगदी हा विनोद डोक्यावर घेतो ते, त्यांचा रडायचा सीन असायचा। काळूबाळूंचं सामाजिक क्षेत्रात पण चांगलं योगदान होतं, बॅरिस्टर पी जी पाटलांना ते त्यांच्या शिक्षणाच्या कामात मदत करायची, रत्नागिरीतल्या कुठल्या तरी शाळेला मदत करायची, ते काय त्याबद्दल काय सांगाल? रत्नागिरी जिल्ह्यात पालवणी म्हणून गाव आहे, तिथल्या हायस्कूलला रयतचं हायस्कूल, तर त्यांनी ते सुरुवातीला शाळेसाठी हायस्कूलसाठी त्या जागा घेण्यापासून कार्यक्रम दिले इमारत पूर्ण होईपर्यंत मोफत कार्यक्रम, हो मोफत म्हणजे त्यातला खर्च फक्त, आता समजा गाड्यांचं डिझेल असेल, लोकांचं काय जेवण खाणं, दैनंदिन जो खर्च आहे उरणारा नफा पूर्ण तिकडे द्यायचा त्यांना, असे बरीच वर्षे कार्यक्रम केले। इथं पण म्हणजे महाराष्ट्रभर कुठेही असलं तरी कोल्हापूरच्या यात्रेत तुमचा तमाशा फिक्स असायचा, हो पूर्वीपासून आमच्या आजोबा ते ठरलेलं असायचं, कोल्हापूरला चैत्र पौर्णिमेला असायचा तमाशा, आणि चैत्र पौर्णिमे दिवशी तमाशामध्ये कलगी तुरा असतो, आमचा फड तुरेवाला, का तुरेवाला असं का म्हणतात? ते एक शिव आणि शक्ती, पूर्वीचं जे सवाल जवाब चालायचे, पुरुषाची बाजू एकाने घ्यायची आणि स्त्रीची बाजू एकाने घ्यायची, स्त्रीची जी बाजू घेत होती ते कलगीवाले आणि हां पुरुषाची बाजू जे घेणार ते तुरेवाले, तर आपला फड तुऱ्याचा। कलगी तुरा हा जो प्रकार आहे म्हणजे जो साहित्यात कलगीतुरा प्रकार म्हणतात, तो यावरूनच रूढ झाला का? तो याच्यावरूनच झाला ते,
म्हणजे श्रेष्ठ ते आपण हां हे म्हणणं आहे हेच शिव श्रेष्ठ शक्तिश्रेष्ठ याच्यातच त्यांचं हे व्हायचं ते म्हणजे त्यातला फरक सांगू शकाल का तुरेवाला नेमका मग स्त्री मगाशी ते म्हटले होते स्त्री पात्र करणारे ती कसं माहिती का बाईची बाजू कलगीवाले घेतात तुरेवाले गड्याची बाजू घेऊन भांडतात ह्याला कलगी तुरा म्हणतात बरोबर म्हणजे आपण गडी श्रेष्ठ आणि ती बाई श्रेष्ठ कलगीतुरा त्यांनी स्त्री श्रेष्ठ म्हणायचं यांनी पुरुष श्रेष्ठ म्हणायचं असं कलगीतुरा मग त्यातला तुमचा तुरेवाला फक्त तुरेवाला फक्त एकच आहे महाराष्ट्रात फक्त आमचाच तमाशा तुरेवाला तुरेवाला बाकी सगळी कलगीवाली आता मी तुम्हाला गण गाऊन दाखवला आता जे आम्ही गाणं गातो भाऊ पकड शिवा संभायांचं तर हे तुरेवालं गाणं अजूनपर्यंत तरी अजून पट्टेबापुराव हे कलगीवाले होते मग आता सगळे तमासगीर सगळ्या तमाशा पार्ट्यात पट्टेबापुरावांचं गाणं गण गायला जातो पण अजूनपर्यंत आमच्या तमाशात गायला जात नाही का तर त्यावेळेला ते त्यांचं गाणं वेगळं असायचं हे गाणं वेगळं असे महाराष्ट्रात किती फड आहेत तुरेवाले काय एकमेव तुमचा कसं आहे माहिती आहे का आता मोठे फड म्हणजे एक 10 फड आहेत मोठे म्हणजे आता अलीकडे सगळे गाय लागलेत की पण आम्ही अजून काय आमच्या अजून नाही ते प्रथा आम्ही कुणाच पट्टेबापुरावचं अजून गायलेच नाही आम्ही भाऊ पकडचं शिवासंभाचंच गातो आता प्रत्येक तमाशात आमचं गातात प्रातिथींचं आम्ही गात नाही कलाकार इकडचे तिकडे होतात ते कलाकार गातात आमचा शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय प्रशस्त हॉल लॉन डायनिंग हॉल वधूवर रूम्स गेस्ट रूम्स प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा गण तिकडे जाऊन गातात पटे बाबर पण आमच्यात अजून कलगीचा गण गायला जात नाही शिवासंभ लिहायचे का स्वतः होय होय स्वतः लिहित होते आता ती लिखाणाची परंपरा तुमच्या नव्या पिढीत कुणी उपास आहे नाही लिखाण नाही आता कुणी चालवलं नाही यांचंच भरपूर असल्या कारणामुळे नवीन लिहून करायचं काय नाही ना पूर्वीचं कसं राहिलंच नाही ते पूर्वी कसं असायचं आता हे तुम्हाला मी सांगितलं शिवशक्ती तर हे सवाल जबाब त्यांच्या पूर्वीचे जे चालत होते फड बाऱ्या चालायच्या तर त्यावेळेला त्या अध्यात्मावर प्रश्न विचारायचे एकमेकाचा त्यामुळं फड मालक आता आमचे चुलते होते रामभाऊ ते सातवी शिकलेले होते ते तर ते ग्रंथ वाचन करायचे ते शिवासंभा ग्रंथ वाचन करत होते रामायण महाभारत त्यांचे सगळे प्रसंग अमुक तमुक आता ते कुठलाही प्रश्न विचारायचे एकमेकाला ते असं मग कलगीतुऱ्यात ते तर त्या ह्याच्यावर त्याच्यासाठी ते अभ्यास करायचे मग आता तसं काही राहिलंच नाही ते आत्ता नेमका तुम्ही तमाशा सादर करता त्या तुलनेत तुमचा तमाशा आता ते होतात का वग वगैरे तुमच्या तमाशात आता टायमिंगच कुठे तमाशा टायमिंगचं बंधन आलं होत होते वग म्हणजे पूर्वीचे वग जपून ठेवायचं त्यांचं हे साहित्य म्हणून आता झेरीप्याला केला आम्ही पुन्हा त्यांचा काळवाळूंचा एक रक्तात नाली आबरू सामाजिक वगनात ठेवते ते पाटलाच्या जीवनावरचं तर ते चालू ठेवलं होतं आम्ही पण आता वर्षाला कसं असायचं प्रत्येक सीझनला आमचा सीझन दसऱ्याला चालू होतो मे एंडपर्यंत म्हणजे बुद्ध पौर्णिमेपर्यंत चालतं तर प्रत्येक सीझनला दसऱ्याला जाताना एक नवीन कथानक नवीन वगनाट्य घेऊन बाहेर पडायचं मग ते सामाजिक आणि चालू घडलेल्या घडामोडी समजा आता कारगिलचं युद्ध झालं तर त्याच्यावर लगेच हे करायचं अशी कथानकं ज्यादा चालायची लोक बघायचे आवर्जून आता तुमच्याकडे किती कलाकार आहेत कलाकार लेडी स्त्री कलावंत आणि हे धरून एक 45 कलावंत असतात आता आणि इतर बाकीचे कामगार वगैरे सगळे ते 45-50 असा तापा असतो आमचा महाराष्ट्र सरकारनं काळवाळूंसाठी काय म्हणजे काय योगदान दिलं किंवा काळवाळूंना महाराष्ट्र राज्य पुरस्कार एक दिला त्यांनी त्यांना पुन्हा म्हणजे असं ठोस मदत कुठली बाकीचं काय नाही ते सरकारकडून कसं सरकारकडून ते दिल्ली केंद्र शासनाचा दिल्ली संगीत नाट्य अकॅडमीचा पुरस्कार त्यांना मिळाला आणि इतर बरेच 30-35 पुरस्कार आहेत 35 पुरस्कार सगळे मिळून टोटल त्यांना मिळाले आत्ता या लॉकडाऊनच्या काळात नेमकं तुमचं काय कसं चाललंय आत्ता यावर्षीचा सीझन झाला नाही सीझन झालाच नाही आमचं कसं असतं 7 महिन्याचा सीझन असतो 7 महिन्यापैकी शेवटचे 2 महिने पाडव्याच्या अगोदरपासून थोडे 8-15 दिवसापासून बौद्ध पौर्णिमेपर्यंत हा मेन सीझन असतो यात्रेचा पिरियड असतो हा
तर हा मेन सीझनच झाला नाही आमचा. आणि ते 5 महिने असतात ते काय नुसते ते दिवस भरण्यासाठीच असतात. हे कलावंत बाजूला सरकून येत ह्याच्यासाठी आम्ही तिकीट शो करतो. रोजचा बंद पडणे, खर्च रोजचा निघत राहावा हे, आणि कमी जास्त नफा तोटा हेच पूर्ण ह्या महिन्यावर अवलंबून असतं. तर ह्या वर्षी पूर्ण हे झालेलं आहे, ते एकही कार्यक्रम झाला नाही. त्यामुळं सुरुवातीचं पहिल्या लॉकडाऊनच्या ह्यालाच पहिल्या टप्प्यालाच जे कलावंत घरी गेले ते अजून ते घरी आहेत. आम्ही इथं आहोत, त्यांचे फोन येतात आम्हाला देणे घेणं काय तर पैसे आम्हाला द्या पाठवा, पण आता द्यायचेच कुठले पैसे. कसं करता म्हणजे आर्थिक नियोजन सगळं कसं करतं? आर्थिक नियोजन आता हे सगळं ढासळलंच ना. आता आता काय करायचं हा प्रश्नच आहे आमच्या पुढं. आमच्याबरोबर 5-6 गाड्या असतात, भाड्याच्या गाड्या असतात. त्या गाड्यांचं भाडं म्हणा, रोजचं डिझेल, आता त्या 5-6 महिन्यात काय भाड्यांचं दिले असतील पैसे आम्ही ज्या ज्या दिवशी जास्त गाला होईल त्या दिवशी आम्ही देऊन टाकतो पैसे, आणि ज्या दिवशी नाही झाला गाला त्या दिवशी थांबले जातात. मग ती सगळी ह्या चैत्र महिन्यात ह्या सीझनमध्ये काढतो आम्ही. महाराष्ट्रात तमाशासाठी पहिली गाडी येणारे कळूबाळू ही मोठी गाडी अशा पद्धतीची पहिल्यांदा त्यांनी घेतली त्यांची. हा शॉर्लेट गाडी होती ते शोवाली, असं पहिल्या पोलीस गाड्याच अशा होत्या तशी ती गाडी एक त्यांनी जुनी घेतलेली होती ती. आज त्यानंतर तुम्ही आत्ता म्हणजे मागच्या साधारण 11 आणि 14 त्यांचं दोघांचं निधन झालं, त्या 3 वर्षात मधल्या दोघंही वारले, त्यानंतरच्या कालखंडात तुमच्याकडे शासनानं काय बघितलं, लक्ष दिलं? शासनाचं काय ते मानधन मिळतं कलाकारांचं ते तेवढंच, ते बाकीचं काय ह्याच्यात पॅकेज 1-2 वर्ष मिळालं ते, त्याच्यानंतर काय मिळालंच नाही ते. आता तुमची शासनाकडे काय मागणी आहे किंवा शासनानं तुम्हाला काय मदत? शासनानं करावीच मदत आता ह्या वर्षी तरी, पूर्ण आम्ही आर्थिक नुकसानमध्ये आहेत. मी आता तुम्हाला सांगितलं आम्हाला रोज कलाकारांचे फोन येतात, गाडी मालकांचे फोन येतात, साऊंड सिस्टीम आम्ही दुसऱ्याची वापरतो त्यांचे फोन येतात, आमचे भाडे हे करा ते करा. आता हे द्यायचं करायचंच काय हा प्रश्न पडतो आहे आमच्या पुढं. काय त्यांना उत्तर द्यायचं? आपल्याकडे तरी एकही रुपया नाही, जगायचं कसं? आणि एक लॉकडाऊन वाढत चाललं आहे, समजा हे कवरच नाही झालं तर पुन्हा दसऱ्याला चालू होणार का पार्टी? आणि चालू झाली तरी प्रेक्षक बघायला येणार का पूर्वीसारखे? का तर प्रत्येकाच्या मनात भीती आहे. बरं, आता जग संकटात आहे म्हटल्यानंतर आपण करायचं काय हा प्रश्न पडला आहे आमच्या पुढं. हे आर्थिक नियोजन करायचंच कसं? पुढचं पार्टी चालल न चालल तो भाग वेगळा आहे, पण आत्ता जे आम्ही गाळात रुतलो आर्थिक संकटात आहे हे कसं चालवाय, हे करायचं, ह्यातून बाहेर कसं पडायचं? समजा ज्याचा पगार द्यायचा आहे त्याचं दिलाच पाहिजे, तो कशाने द्यायचा? बरं, आमच्याकडं दुसरं कुठलं उत्पन्नाचं साधन नाही, या धंद्यावरच येणारे पैसे वाटले जातात. हे पैसे मग बँकाकडनं करता की सावकाराकडनं उभं करता? बँका सावकार असे उधार उसनवारच घेऊन चालवावं लागतं ते. बँक कशावर कर्ज, बँकेला तारण देऊन काय द्यायचं? ते उलाढाल बँकेची जुळत नाही ते, बाकीचं होत नाही. एक तमाशा करायला साधारण किंवा किती खर्च येतो? एक शोला 20-25 हजारपर्यंत जाते ते खर्च. त्याला लायसन्स आलं, पुन्हा पोलीस स्टेशनची एनओसी आली, जागा भाडं आलं, प्रचार आला, वॉल पोस्टर लावावे लागतात, गाडीला स्पीकर लावून असं जाहिरात करावी लागते. तमाशा या कलेला मिळणारा प्रतिसाद काळूबाळूंच्या काळातला आणि आजच्या काळातला काय फरक सांगाल तुम्ही? काळूबाळूच्या काळात TV नव्हता, मोबाईल नव्हता, त्यामुळं लोकांना करमणुकीसाठी तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जिथं तमाशा सिनेमाचं थिएटर असेल तिथं जाऊन बघावं लागत होतं, किंवा यात्रेत जे तंबू येतात सिनेमाचे तिथं बघावं लागत होतं, आणि तमाशा हा एकमेव करमणुकीचं साधन होतं. का तर गावोगाव आम्हीच पोचतो तिथं. तुम्ही कुठलंही कलेचं क्षेत्र घेतलं, नाटक, सिनेमा, आता हे बाकीचे लोक कलावंत आहे, समजा भारूड हे ते सगळं आलं त्यात, तर हे तमाशाचं एकदा कलावंत जमवले की 8 महिने आम्ही त्यांना 7 महिने असं फिरवतो ते. आणि इतर जे आहेत, आता सिनेमाचं शूटिंग झालं तर ते 4 पॅक करतात, समजा 3 पॅकिंग करतात, लॉजवर जातात, तसं हे नाहीत. आम्ही गावोगाव 8 महिने 200-250 प्रयोग करतो, 250 गावात जातो, महाराष्ट्रात जेवढे 28-30 जिल्हे आहेत तेवढ्या पूर्ण संपूर्ण जिल्ह्यात फिरतो, जिथं जे अवेलेबल असेल ते खायचं,
जिथं ज्वारी मिळेल तिथं ज्वारीची भाकरी खायची, बाजरी मिळेल तिथं बाजरीची भाकरी खायची, जिथं भात मिळेल तिथं भात खायचा, ओढा नदी नाले काय असेल तिथं अवेलेबल पाणी तिथं आंघोळ करतात सगळे कलावंत स्त्री कलावंत सकट आमच्यातले. हे असं आमचं जीवन चाललेलं असतं. त्यातून आम्ही शासनाला मदत करत असतो. तुमचं जे जनजागृती स्त्री भ्रूण हत्या हे आपले शेतकरी आत्महत्या हे असे जे विषय आहेत हे सगळे आमच्या ह्याच्यात हाताळले जातात वगनाट्यामध्ये रंगबाजीमध्ये. तर शासनानं पुरेपूर आमच्याकडं लक्ष देऊन आमच्याकडं मदत करावी. आणि आता कसं झालं आहे प्रेक्षक शासनानं टायमिंग कमी केलेलं आहे. 12 टायमिंग आहे ते 10:00 आहे खरं केंद्र शासनाचं पण ते 12 चालतं ते. तर तिथं तेवढ्यात काय दाखवता येत नाही. तमाशाला येणारा प्रेक्षक जेवून खाऊन 10:00 येत असतो. 10 ते 12 दोन तासात काय दाखवायचं? 2 तासात तमाशा होत नाही. होत नाही. कितीपर्यंत वाढवं असं तुमचं? तरी 2 तरी टायमिंग दिलं पाहिजे. 2 तशी तुम्ही सरकारकडे मागणी वगैरे काय मागणी केली पण आता ते पोलीस खात्यावरच टेन्शन आहे आता सगळ्याचं ह्याचं ते 12 टायमिंग त्याच्यामुळे ते जुळत नाही. ते वाढलं जातच नाही ते असं व्हायला लागले. बरं दुसरी गोष्ट अशी आहे समजा आता 9 चालू केला तमाशा तर सगळेच काय 9 येत नाहीत. आणि जरी आले तर 9 ते 12 समजा आम्ही दाखवतोय तसा जर प्रेक्षकांनी पाहिला तर आतासुद्धा थोडक्यात आम्ही तसं दाखवू शकतो. समजा 3 तासापैकी 1/2 गणगवळून दाखवली. फिल्मी गाणी लोकगीतं लोकांना आवडतात तर ती 1 दाखवली म्हणजे 1.5 गेला. आणि 1.5 एक लहान छोटं छानपैकी वगनाट्य सादर केलं तर 3 पूर्ण बघायला मिळतात. पण आत्ताचे प्रेक्षक आहेत ते फक्त लोकगीतं आणि चित्रपटातली गाणी वगनाट्य लावूच देत नाहीत. तुम्हाला काळवळूंचे वारस म्हणून लोकांच्याकडून नेमकं काय कसा अनुभव येतो? आता IIT JEE नीट साठी लातूर हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. काय नाही कलावंतांची मुलं म्हणून आमचं बी कौतुक होत. त्यांना जसं म्हणजे त्यांच्या एवढं नाही पण त्यांच्यानंतर आम्हाला मान सन्मान त्यांच्या काही आठवणी सांगत असतील लोक तुम्हाला? हो सांगतात आठवणी सांगतात. तुम्हाला असं एखादा भावलेला प्रसंग तुमच्या आयुष्यात काळवळूंची एखादी आठवण काय सांगू शकतो? त्यांचे तसे आम्ही काही शाळा सोडल्यानंतर त्यांच्या बरोबर कार्यक्रमातच असणार. जास्त पब्लिक आलं त्यांच्या वेळेला ती तमाशाला जास्त गर्दी व्हायची काळात. तर म्हणून साधन असल्यामुळे मग ते प्रेक्षक जास्त आले किंवा काय तर ते कायम स्टेजवर असणार ते आम्हाला देणार. आम्ही घाबरणार ना प्रेक्षक बघून आता कसं होणार कसा कार्यक्रम होणार एवढं कुठली झालं. आम्ही घाबरल्यानंतर ते आम्हाला धीर देणार अशी म्हणजे त्यांनी आम्हाला खंबीर कसं राहायचं हा धंदा कसा करायचा त्याचं थोडक्यात ट्रेनिंग दिल्यागतच दिलं. गेल्या 5 पिढ्या तुमच्या या कलेत आहेत. म्हणजे साधारण मगाशी ते म्हटलं की 300-350 वर्षाची कला तुमच्या कुटुंबात आहे. आता तुमची पुढची पिढी या कलेत आहे का? 2 मुलं आहेत 5व्या पिढीत. त्याच्यानंतर आम्ही ह्याकडे कोणाला वळवलेलं नाही. ते 2 कलाकार आहेत फक्त. काय करतात ती मुलं बाकीची? ते एक जण आहे तो पॅक टू पॅड वगैरे वाजवतो. एक जण आहे डान्सर आहे गातो थोडंफार कॉमेडी करतो. पण आता हा पूर्वीसारखा धंदाच राहिला नसल्यामुळं बाकीची मुलं आहेत काय सर्व्हिस करतात कोण काय करते त्यानंतर कोणाला ह्या क्षेत्रात वळवलेलंच नाही. ही कला टिकल असं तुम्हाला वाटते? आता तुमचीच पुढची पिढी तुम्ही यात येऊन देणार नाही. आम्ही येऊ देण्यापेक्षा ती मुलंच वळणार नाही इकडं.
आता जे आमची ओढाताण बघतात ते आर्थिक चाललेली, नाहीतर हा टिकवायसाठी आम्ही जे प्रयत्न करतो मग आपण आणि कशाला त्यात हे करा. ते म्हणतात का हे बंद करा, बाहेर पडा, बंद करा, ते नकोच म्हणतात. पण आता ते आम्ही तोपर्यंत चालणार आहे, त्याच्याबद्दल काय नाही. ते मुलं आता तुमची जी पुढची पिढी आहे ती काय शिक्षण वगैरे? शिक्षण कमी जास्त प्रमाणात शिकलेले आहेत थोडे बहुत, इतर कामच खाजगीमध्ये कामाला. पण कला असं ह्याला पूर्वीसारखं हे राहिलं नाही ना. ते मिळणारं आर्थिक नियोजन जे होतं काळूवाळूच्या काळात जे मिळत होते, आता आमच्या आजोबांच्या काळात त्यांच्या पद्धतीनं त्यावेळेला जे मिळत होतं तेवढं ह्यात मिळतच नाही. ते पूर्वी एवढा प्रेक्षकच नाही, ते कलेची माध्यमच वाढली ना जास्त. बरोबर. सिनेमा म्हणा, आता ते आता क्रिकेट लोक आणि सगळं मोबाईलमध्ये सगळं हातात कला आल्या सगळ्या लोकांच्या. बटन दाबलं की घर बसल्या सगळं बघतात लोक. पूर्वी जर गल्लीत काय वाजलं ढोलकी बिलकी, एखादा डोंबऱ्याचा खेळ, नाहीतर ते मुरगुबाईचा गाडा वगैरे घेऊन लोक यायचे, तर अख्खी गल्ली तिथं जमा होत होती. पण आता ते टी व्हीलाच ढोलकी बी वाजतं, सगळंच वाजतं, खुर्ची बसून निवांत घरीच बघतात सगळे. यावर्षी तुमचा सीझन झाला नाही, आता पुढच्या वर्षापर्यंत हे सगळं नियोजन कसं करणार तुम्ही, काय करणार? मग आता तेच विचार चालला. आता काय करायचं, आता कसं असतं, प्रत्येक दसऱ्याच्या वेळेला 20-25 लाख रुपये खर्च केल्याशिवाय बाहेर पडता येत नाही. समजा काही एखाद्या कलावंताचा व्यवहार म्हणजे ठरवलं त्याला की बाबा तुम्ही पगारापैकी ठरलेली आहे निम्मी रक्कम ते ॲडव्हान्स मागतात. मग असे 45 कलावंत समजा प्रत्येकाला 50-50 हजार ॲडव्हान्स द्यायचा म्हटलं तर किती पैसे होतात? एवढे पैसे पुन्हा तंबू बांबू हे सगळे गाड्यांचे काय असेल ते कमी जास्त सगळं बघून एवढे पैसे घालून दसऱ्याला चालू करायचं आणि तिथून मग हे पुन्हा सगळे हे गोळा करायचे. मग हे उदार वसनावर आणलेले पैसे पुन्हा देऊन टाकायचे ज्याचे घेतले त्याला. सरकार समजा आता तुम्हाला नव्यानं हे सुरू करताना सरकार यासाठी काय देतं का? नाही नाही काय देत, काही देत कर्ज वगैरे असं काय? मग तेच आम्ही म्हणतोय आता. ते समजा आता 7 महिने आम्ही धंदा करतो, मग आता आमचं उत्पन्न आलं तर ते समजा 5 महिन्याच्या खर्चापुरतंच उत्पन्न आलं तर 2 महिन्यासाठी जे कमी पडतं ते सरकारनं वर्षाला आम्हाला पॅकेज म्हणून काहीतरी द्यावं तर ही लोकाला जिवंत राहील. पॅकेज किंवा असं पीक कर्ज वगैरे शेतकऱ्यांना जसं मिळतं हां तसं तुम्हाला हे नव्या वर्षी नव्यानं सुरू करायला? बरोबर आहे. त्या वर्षापुरती तरतूद म्हणून कर्ज वगैरे असं नाही काय ते तसं एखादी बँक शासनाने दाखवावी बाबा या तमासा फडांना या बँकेने कर्ज द्या आणि त्यांच्याकडून सीझन चालू झाल्यानंतर वसूल करून घ्या असं शासनाने दाखवावी एखादी बँक आणि कमी पडणारं पॅकेज द्यावं. म्हणजे आज तमाशा याकडे शासन पण गांभीर्याने बघत नाही, बघत नाही, दखल घेत नाही, दखल घेतली जात. शाहू महाराजांनी जसं ज्या पद्धतीनं या कलेला राजाश्रय दिला तसा राजाश्रय आज मिळत नाही, मिळत नाही. मध्यंतरी शरद पवार साहेबांनी बऱ्याच कलाकारांचं मदत केली कलाकारांना. होय. आपल्या पडातल्या काही लोक आता सुद्धा परवा त्यांनी टी व्हीला सांगितलं होतं की हे आता परराज्यातले जे मजूर आहेत ते गेल्यानंतर बाकीचं पैलवान लोक कलावंत यांच्यासाठी काहीतरी करू, पण अजून तरी काही केलेलं नाही. सांगली जिल्ह्यातला कुणी लोकप्रतिनिधी इथले आमदार इथले खासदार कुणी दखल घेतली किंवा? कोणी नाही अजून काय केले जिल्ह्याच्या खासदारांनी किंवा इथल्या आमदारांनी? नाही नाही कधीच नाही नाही काय. काळूबाळू खर तर सांगली जिल्ह्याचा वारसा आहे, ज्या ज्यावेळेस इतिहास लिहिला जाईल त्या त्यावेळेस आवर्जून नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. सांगलीचा वारसा तुम्ही टिकवला, देशभर नेला, त्या कुटुंबाला इथल्या कुठल्याच लोकप्रतिनिधींनी कधी भेट दिलेली नाही? भेटी दिली, भेटी ते वारले त्यावेळेला आले असं करू तसं करू झालं परत कुणी मागे फिरून येऊन गेले परत ते पुन्हा काय हे झालेलं नाही. लोकांचं पूर्वीचं म्हणतो का तुम्हाला हे साधनं प्रत्येकाची आवड निवड बदलली सगळं झाल्यामुळं ह्या कलेला म्हणजे ज्यादा हेच राहिलं नाही असं. मेन म्हणजे कसं आहे माहिती आहे का, पूर्वी तमाशाला दिवस चांगले होते, आता तमाशाला वाईट दिवस आले. इन्कम कमी खर्च जास्त. आता या महागाईमुळं कलावंतांचा कामगारांचा ह्यांचा त्यांचा पगार भरपूर, डीजेल म्हणा 4-5 गाड्या म्हणा आणि 12 टायमिंग ह्याच्यात ते अजिबात म्हणजे मेळच बसत नाही.
पूर्वी हा उगाशी नाव चालवायचं आणि चार लोक जगवायचे आणि आपण बी जगतोय. अजून आमच्या घरा कौलाई बी बाहेर लोकांना पण लोकांना वाटतं की बाबा हे काळूबोळू असे बंगल्यात असतील अमुक असतील असे बाहेर लोक काय काय औरंगाबाद नगरवरनं काय काय लोक इकडे मोठमोठे उद्योगाचे सांगलीला आले तर त्यांच्या गावावर कोल्हापूरला देव दर्शनात बघून चला जाऊया. नाव नावाचा प्रभावना महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी झाला. पण कसं आहे हे आज 100 लोकांची कुटुंब जगवायचे म्हटल्यानंतर पाठीमागे फिरून बघता आलं नाही ना. कलावंत जगवले कुटुंब जगवली एवढाच विषय घेतला ना. त्यांना पण काय पाठीमागे करून ठेवतात नाही वारसा सोडून बाकी काय काय नाही कला जपली मस्त त्यांची वाह वाह होत्या. कधी तिने बाबा इचकट विनोद केला नाही मार्मिक विनोद बघणारे फक्त काळूबोळूच. कमरेच्या खालचा विनोद नाही कमरेचा वरचा विनोद त्यांचा होता. बोलण्याचा टायमिंग एकदा शब्द फेकला की परत तो रिपीट केला जात नव्हता काळूबोळूच्यातून. आत्ताचे काही सोंगाडे किंवा विनोदवीर आहेत ते रिपीट करतात किंवा एखादे ॲक्टिंग करून किंवा इचकट करून तो बोलायला हसवलं. काळूबोळूच्या शब्दात वजन कसं होतं एकदा शब्द फेकला की तो परत घेत नव्हते. त्यात पब्लिक हसलंच पाहिजे असा त्यांचं एक ते वजन होतं. स्टेजवरची त्यांची जी चंद्रबळ त्या टायमिंगला जी शांतता. आता आम्ही होतो संघ ती लेक्चरला गेली की ते दोघं भाऊभाऊ गेले म्हणजे एक 10 मिनटं तर ते नुसते असे गेले. इतकं वातावरण त्याचं असं हे असायचं शांत. किती आगाव करणारा किंवा शिट्टी मारणारा पोरगा असो गप घार ते त्यांचं तेवढं कार्यक्रम चालू पण 10-15 मिनिट बतावणी चालू पण पब्लिक शांत. परत ते पब्लिक व्हरायटीच्या अलीकडे त्यांनी स्टेजवरती लेक्चर जायसुद्धा बंद केलं का तिथे गाण्यासाठी वरडायला लागलीत म्हणून गाणी लावा म्हणून त्यांना पण म्हणणार हे आमच्या मापाचं पब्लिकच नव्हतं असं म्हणायचं. पण विनोद टायमिंग भाषाशैली तो दर्जा राहिलाच नाही हो. विनोद हा काय पब्लिक आणि काय काय कसाच विनोद कोण करतं ना विनोद केला की काय काय प्रेक्षकांच्या डोक्यावरून जातो. त्यांचं म्हणणं कसं आपला हा शेतकरी वर्ग सर्वसामान्य प्रेक्षक आपला त्यांच्यापासून पोचला पाहिजे ना. आपण जे शब्द फेकले त्याचे हसलं पाहिजे आणि हसतच होतं ना. आजपर्यंत आम्ही आत्ता तमाशा बघतो दुसऱ्यांचा बघतो आमचा बी बघतो की त्यांच्या पब्लिक हसत्याला आजपासून आम्हाला तिन्ही विनोद बंद केल्यापासून आम्ही कधी ऐकलं नाही इतकं पब्लिक असं हसणारं पब्लिक अजिबात आज बघितलंच नाही. खळखळून हसणार दाद देणार नाही. आता आहेत विनोद आहेत आमच्या व्यवसाय बंधुबी आहेत हे इचकट किंवा कमरेच्या खालचा विनोद ती असं नाही मार्मिक विनोद पब्लिकच्या ध्यानात आला पुढे काय बोलणार आहेत तो ते ऐकला पाहिजे. काळूबोळूंचा तमाशा बघायला दादा कोण केल ते दादा कोण केले ते येत होती इथं बुधगावला पूर्वी याच त्यांच्या काळात इथं लालबाग थिएटरला काळूबोळूचं नाव घेतलं की त्यांचं नाव घेतलं त्यांचं टायमिंग बघून मी कॉमेडी करतो म्हणजे कोणी नवाजुद्दीन तो इथे शिकायला बॉम्बेला होता आणि तिथे त्यांच्या शिक्षकांनी तमाशा बघायला नेला होता. लालबागला थिएटर होता हनुमान थिएटर. दादा कोंडके ना तुम्ही बघितलं असेल होय. मग तिथे ते दादा कोंडके नावारोपाला यायच्या अगोदर काळूबोळूचा तमाशा तिथं लालबाग थिएटरला असायचे. मग तिथं हे प्रल्हाद शिंदे यायचे आपले दादा कोंडके यायचे बघायला पुढल्या लाईनला बसून बघायचे तमाशा पांडू भेटायचे. दादा कोंडकेने सादर केला त्याच्या आधी या दोघांनी हवालदार महाराष्ट्रभर प्रसिद्ध केला त्यांच्या अगोदर. दादा कोंडकेंची एखादी आठवण सांगू शकता का. दादा कोंडक्यांचे ते येत होते बघायला भेटून जात होते दुसरी काय आठवण सांगता येणार नाही त्यांची. अजून कुठले मोठे कलाकार यायचे का चित्रपट. आता इथं कोल्हापूरला ज्यावेळेला केशवरावला कार्यक्रम व्हायचे त्यावेळेला आपले सूर्यकांत मांढरे चंद्रकांत मांढरे गणपत पाटील राजशेखर यशवंत ते कलावंत सगळे ते ज्या दिवशी कार्यक्रम असेल त्यावेळेला पुढच्या लाईनला तेच लोक असणार येऊन बसणार बघायला जाताना भेटून जाणार येऊन ते सुद्धा दाद देत होते अगदी खास. अहो त्यांचा किस्सा असा आहे त्यांनी आता तमाशा करत करत त्यांनी एक लोकनाट्य काढलं राम नाही राज्यात काय राम नाही राज्यात म्हणून काढलं. एक दौरा असा थिएटरला शो करायचे 15-20 लोकांचा संचिकून आपलं चालले. तर बाकी असं सगळ्या पुऱ्या महाराष्ट्रात ते ही करत असताना कार्यक्रम करत असताना ह्यांचा शो पडला का नाही. पहिला बी शो मार खायचा आणि त्यांचा झाल्यानंतर असणारा शो मार खायचा अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे चव्हाण त्यांची सगळी नाटकं त्यांची बंद पडायला लागली ती
ती घाबरायची काळबळ होती ती तर टाका नाही दे मी इतका हाऊसफुल हो राम नाही राज्याचा मुंबईला एका मेकअपवर 4 शो केलेले काळबळ हा दुपारी 12 शो चालू केला शो केलेले चार हाऊसफुल शेवटच्या शोला गाडी पोलीस बंदोबस्तात गेली पब्लिक वाट देत होतो गाडीला ते काय करायचे 12-3 एक थिएटरला ड्रेस तेच मेकअप तसाच जेवण खाणं चहा तसाच चालणार त्यांचा 12-3 झाला की दुसऱ्या थिएटरला 3:15-3 टायमिंग असायचं त्या अर्धा तासात त्या थिएटरला जायचं तिथं जाऊन ते 3-6 करायचं असं 3:15-6 काय असं तिथून पुन्हा 6-9 दुसऱ्या थिएटरला आणि 9-12 असा 4 शो केलेत लागोपाठ एक दिवसभर शेवटचा शो गडकरी रंगायत ठाण्याचं तिथं शेवटी हाऊसफुल होतं पब्लिक फुल गाडी यांच्या गाड्या मेकअप केलेल्या पाठीमागे राहिल्या होत्या काय वय होतं त्या वस्त्यांचं वय काय आता साठच्या आसपास 58-60 आणि कसं आहे माहिती आहे का ते असा एक हे होते की मग त्यांना अभिमान नव्हता हो पब्लिकमध्ये किंवा ह्याच्यामध्ये ती करत बस आपल्या बिगाऱ्यात म्हणा ह्याच्यात मी असं मी एवढा फार मोठा कला असं ते समजतच नव्हती ना खिळून मिळू असं त्यांचं जीवन होतं सगळं आयुष्यभर 7 महिने त्यांचे राजा नसायचे 7 महिने ते दोघं असल्याशिवाय शो चालत नव्हते प्रत्येक शोला तेच पाहिजे त्या तुमच्या पिढीत पहिल्यापासून म्हणजे सगळ्या भावभावांचं जी युनिटी आहे ती आज तगा तुम्ही ती जोपासलेली जोपास काळबळूंच्या आधी पण शिवासंभा त्यांच्या आधी पण भाऊभाऊच होते होय आणि आता तुम्ही पण सगळे चुलत भाऊ एकत्र येऊन ही परंपरा जोपासते चालवते भारत खरं तर आपल्या भारतात कुटुंब प्रधान देश एकत्र कुटुंब पद्धतीचा आपल्याकडे संस्कार आज हे सगळं संपलंय तरी सुद्धा तुम्ही तुमच्या कुटुंबात ही एकत्र कुटुंब पद्धती जोपासली आज चुलत भाऊ एकत्र येऊन ही सगळी कला सादर करत आहे हे कसं काय याच्या मागचं वैशिष्ट्य काय पूर्वीपासून हे कसं आहे हा धंदा सुद्धा असा आहे की सगळ्यांनी एकत्र आल्याशिवाय होतच नाही एका दोघांचं नवस ते आणि पूर्वीपासून काम एकत्र केलेलं असल्यामुळं सगळ्यांनी करू मिळूनच तो धंदा करतोय आम्ही आमच्या घरात असं बाजूला कुठून कोणी केलेलंच नाही ते असं बनकीनं अनेक मोठमोठी घर पडली होय होय तुमचं म्हणजे तीच भाऊभाऊंची आता आम्ही राहायला वेगवेगळं आहे पण धंदा एक सगळ्यांनी मिळून हाच व्यवसाय करायचा हे एक वेगळं हे वेगळे पण आहे ना बरोबर आहे तुमच्या पूर्व परंपरेपासून हा धंदा कसा साथीच आहे हो साथ एकमेकाचे साथ असल्याशिवाय हा धंदा चालतो काळू या नावानं फेमस झाले ते समजा आता काळू आमचे वडील मी वेगळा फड काढायचा म्हटलं तर ते निघू शकत नाही बाळूचा वेगळा म्हटलं तर ते निघू शकत नाही काळू बाळूलाच किंमत काळूला एकट्याला किंमत नाही बाळूला एकट्याला किंमत आणि कला ही काय जन्मताच हे आहे होते आम्ही जसं जन्माला आलो डोळे उघडले ते पुढं कलाकार ढोलकी हलगी हेच दिसले ना आमच्या डोळ्यापुढं आणि लहानपणी रिहर्सल तालमी इथंच चालायचं सगळं त्यामुळं गाणं म्हणा डायलॉग म्हणा अभिनय म्हणा ते लहानपणापासून आत्तापर्यंत आम्ही बघतच आलो ती सेपरेट शिकायची गरज बसली महिला कोणी नसतात ते एक वैशिष्ट्य आहे आमच्या घराण्याचं वैशिष्ट्य आहे ते काळूवाळू घराण्याचं वैशिष्ट्य आहे ते एकही महिला नाही ते एकही महिला स्टेजवर कोण नसतं ते बाहेरचे स्त्री कलावंत बाहेरचे आणतो आम्ही बाकीचे कलावंत बाहेरचे आणतो घरचे आम्ही काय असेल 10-12 जण एवढीच तिथं असतं ते महिला कलावंत कोणी नाही कधी हे पार्टीचा विचार सुद्धा करत नाही किंवा बघायला सुद्धा येत नाहीत काय कुठे यात्रेत आली तर आली नाही तर येत नाही काय चाललंय म्हणून बायका कधी विचारत सुद्धा नाहीत ते आमचं आम्ही सगळं बघायचं भावाने तमाशा फक्त उमऱ्याच्या बाहेरच आहे तो काळूबाळूंच्या बद्दल एखादा हृदयस्पर्शी प्रसंग तुम्ही सांगू शकता हो त्यांच्याबद्दल जर हृदयस्पर्शी एखादा प्रसंग जर सांगायचा झाला तर त्यांच्या काळू वाळूपैकी बाळू हे आमचे चुलते आजारी असताना मिरज सिव्हिल हॉस्पिटलला होते ते तर त्यांना बघण्यासाठी आम्ही अगोदर एक दिवस जाऊन त्यांना बघितलं 2 दिवस आणि कार्यक्रम चालू होते चैत्र महिन्यात ते ओपन कार्यक्रम आमचा इकडं चाकणच्या बाजूला होता
आमचे कार्यक्रम चालू होते तेव्हा ॲडमिट होते. मग तो वाईट प्रसंग असा आला आमच्यावर की ते यात्रेचा कार्यक्रम होता आणि त्या गावात आम्ही गेलो आणि त्या गावात गेल्यानंतर इकडं त्यांचं निधन झालं. मग त्या यात्रा कमिटीला गाववाल्यांना आम्ही सांगितलं की असं असं झालेलं आहे, आम्हाला सोडा गावाकडं जातो आम्ही. तर ते म्हणले इथं आता सगळे यात्रा भरलेले आहे, पै पाहुणे आलेले आहेत, आम्हाला करमणूक कुठली, दुसरा फळ आणून द्या इथं. मग तुम्ही मग त्या लोकांनी काय हे केलं नाही, ते सोडलंच नाही आम्हाला. मग त्या ह्याच्या वेळेला आम्हाला येता आलं नाही इकडे. ते मग इकडं त्यांना धन दिलं 7 वाजता, 7:30 आणि तिकडं आमची ढोलकीवर थाप पडली हलकीवर. त्याच वेळेला मग ते काळू तुमच्या बरोबर तिकडे होते का? बाळू त्या काळू अगोदर वारले होते. काळू अगोदर वारलेले होते, बाळू पुन्हा बाळू वारले. तर हे अगदी वाईट वाटलं. हे म्हणजे असं मनाला वाटलं की हा धंदा न केलेला बरा. म्हणजे इतकं हे झालं. म्हणजे त्या ज्यांच्या नावावर हे आम्ही फळ चालवतो, एवढी संस्था चालवतो, त्यांच्या प्रेताला शेवटच्या ह्याला सुद्धा येता आलं नाही. नाही नाही नाही, मातीच्या कार्यक्रमाला ते शेवटी तिसऱ्या दिवशी हे झालं. श्रद्धांजली महाराष्ट्रातल्या कुठल्या फळात किंवा कुणावर अशी श्रद्धांजली द्यायची वेळ आली नाही. स्वतः फळ मालक जातो तिथं आपण हे करतो. हृदयस्पर्शी हो, वाईट वाटलं त्या दिवशी आम्हाला सगळ्यांना. आणि महाराष्ट्रासमोर हे कधी आलं नव्हतं, म्हणजे माझ्याही अभ्यासात किंवा माहितीत हा प्रसंग आला नव्हता. नेलेली यात्रा कमिटी यात्रा बघते टीव्हीला. टीव्हीला आपले ह्याला एबीपी माझाला लाईव्ह दाखवत होते सगळं. मग ते यात्रा कमी गाववाले सुद्धा बघत होते. ते कोल्हापूरला जे काय चाललं आहे बाबा असं झालं तसं झालं. पण ते काय म्हणायचे, संध्याकाळी आम्ही जमणाऱ्या प्रेक्षकांना काय दाखवू आम्ही? तुमच्या मनाची परिस्थिती काय होती नेमकी? काय करायचं, आम्ही त्यांना विनंती करायचं आणि टी व्ही बघायचं आणि पुन्हा फोन लावायचा गावाकडं काय झालं काय चाललं आहे असं अगदी चलबिचलच मनाची. ते तमाशा सादर करताना याचा परिणाम जाणवला की ते आता पण काय करायचं, काय पाठीमागं पडद्याच्या पाठीमागं रडायचं आणि पुढं जाऊन काम करायचं. हे सांगताना आता होय 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 भाऊ झालाय, तुमच्या डोळ्यात पाणी आलं. बरोबर आहे, महाराष्ट्राला हा प्रसंग कळला पाहिजे. खरं तर कलाकारांनी कला सादर करताना नेमकं काय काय भोगलं आणि काय काय सोसलंय हे खरं तर महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलं पाहिजे. तमाशा बघताना आपण पोट देऊन हसतो, त्या तमाशा कलेचा आनंद घेतो, आपल्या आयुष्यातली दुःख विसरून जातो. पण आपल्याला हसवताना तमाशा कलाकारांच्या आयुष्यात काय काय घडतं आणि काय काय सोसावं लागतं, भोगावं लागतं, याचं एक उदाहरण आपल्या समोर काळबाळूंच्या वारसदाराने आत्ता आपल्याला सांगितलं. आत्ता खरं तर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे. बाळूंचं निधन झालं, तिथल्या लोकांनी यात्रेत तमाशा करायला लावला. इकडं अग्नी द्यायची वेळ आणि तिकडं हलगीवर थाप पडली. खरं तर हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर हा प्रसंग येण्याची गरज होती, तो आज आपल्या मुलाखतीच्या निमित्तानं आला. असेच प्रसंग असे पिढ्यानपिढ्या येतच गेले. ते आमच्या आजोबांच्या वेळेला सुद्धा आजोबांची मुलगी वारली होती आमची आणि त्यांचा कार्यक्रम इथं काकडवाडीला होता. तर त्यांच्या काळात बाबूराव कुपवाडकर त्यांचे व्यावसायिक होते, समव्यावसायिक त्यावेळचे तमाशा फड मालक. तर त्या दोघांचा सवाल जबाबचा सामना होता. आता मुलगी वारली म्हटल्यानंतर हा माणूस काय येणार नाही, शिवा संभा येणार नाही तिथं, म्हणून ते गप्प हे झाले तिथे. मग तर ते गाववाले यात्रा कमिटीतले लोक शेवटी इथं आले घरी त्यावेळेला. ते प्रसंग सांगतात लोक आणि त्यांना सांगितलं आता मेलेलं माणूस मेलं, ते काय येणार आहे का परत. त्यावेळेला सुद्धा आमच्या आजोबांनी ते दुःख गिळून सकाळी हा उद्योग झाला आणि संध्याकाळी जाऊन त्यांनी कार्यक्रम केला, सवाल जबाब केले. तिथं असे म्हणजे सुखदुःखाचे प्रसंग येतच गेले. ते पण हा सगळ्यात वाईट प्रसंग आला शेवटचा. असं त्या दोघांच्या त्यावेळेला हजर पाहिजे होतो आम्ही. खरं तर हा प्रसंग असा आहे की मौन होऊन जाते, त्याच्यावर काय व्यक्त व्हावं आणि काय बोलावं. आपण
काळवळूंच्या चौथ्या पिढीशी आपण मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यांच्या आठवणी जागवल्या, त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. सर्वांना मनपूर्वक नमस्ते.